नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये महालक्ष्मी व्रताची कथा या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार तुमचे प्रेम असेच सदैव ठेवा महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट व्हावी तुमच्या घरात सुखसमृद्धी ऐश्वर्य नांदावे अशी मी महालक्ष्मीचरणी प्रार्थना करते लवकरच महालक्ष्मी व्रताचं उद्यापन येणार आहे तर ते उद्यापन कसं करावं महालक्ष्मी व्रताचं उद्यापन म्हणजे नेमकं काय असतं ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जसं की तुम्हा सर्वांनाच माहिती आहे मार्गशीर्ष महिना हा बऱ्याच प्रकारच्या व्रतवैकल्यांसाठी महत्त्वाचा मानला जातो शुभ मानला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचंसुद्धा व्रत केलं जातं यावर्षी नऊ डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी महालक्ष्मी व्रताचा पहिला गुरुवार होता आत्तापर्यंत महालक्ष्मीचे तीन गुरुवार झालेले आहे या व्रताचे तीन गुरुवार आत्तापर्यंत आपण केले आहेत तीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी महालक्ष्मी व्रताचा शेवटचा गुरुवार आहे यावर्षी पाच गुरुवार पडले शेवटचा गुरुवार जो आहे तो तीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी आहे त्या दिवशी एकादशीसुद्धा आहे त्यामुळे बऱ्याच महिलांना किंवा ज्या कोणी व्यक्ती हा उपवास करतात त्यांना प्रश्न पडलेला आहे की त्या दिवशी तर एकादशी आहे मग उद्यापन करायचं की नाही तर तीसुद्धा माहिती मी या व्हिडिओत सांगणारच आहे त्यापूर्वी उद्यापन म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगते आणि नंतर हे उद्यापन कसं करावं किंवा मग त्या दिवशी एकादशी आहे तर उद्यापन करावं की नाही याचंसुद्धा उत्तर देणार आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्यात शेवटच्या गुरुवारी सुवासिनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या रूपातील स्त्रीचा आदर राखतात महालक्ष्मीची घटाच्या स्वरूपात जी मांडणी केलेली असते त्या दिवशी सुवासिनी महिला एकमेकींना हळदी कुंकू देतात किंवा काहीतरी वान देतात भोजनासाठी बोलवतात किंवा प्रसाद म्हणून काहीतरी देतात किंवा ज्या कोणी स्त्रियांना आपण हळदी कुंकू देऊन त्यांचा सत्कार करतो तर याच गोष्टीला उद्यापन असं म्हटलं जातं त्यामुळं तुमच्या घरीसुद्धा यावर्षी महालक्ष्मी वैभवलक्ष्मीची पूजा जर बांधली असेल तर त्याचं उद्यापन करण्याची देखील विशिष्ट पद्धत आहे घटाची मांडणी जशी विशिष्ट विधी पूजेच्या स्वरूपात केली जाते तसेच त्याचे विसर्जन करण्याची विधीसुद्धा आहे तर आता आपण जाणून घेऊया महालक्ष्मी व्रताचं उद्यापन कसं केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार यंदा तीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी आहे त्याची विधी काय आहे ते मी तुम्हाला सांगते संध्याकाळी तुम्ही महिलांना किंवा कुमारिकांना कन्यांना तुमच्या घरी बोलवू शकता उद्यापनासाठी त्यांना फळं देऊ शकतात दरम्यान तुम्ही महिलांना किंवा कुमारिकांना लक्ष्मीच्या स्वरूपात तुमच्या घरात बोलवा त्यांना जमिनीवर बसू नका खाली काहीतरी अंतरा किंवा मग वरतीचं आसनस्त करा त्यांना त्या ते आसनावर बसून त्यांना तुम्ही सुरुवातीला हळदी कुंकू द्या म्हणजे हळदी कुंकू लावा जसं की तुमच्या घरी महालक्ष्मी आल्या आहेत अशा पद्धतीने त्यांचा आदर सन्मान करा प्रत्येक गुरुवारी तुम्ही महालक्ष्मीचं व्रत केलं असेल घटाची पूजा केली असेल तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ करून तुम्ही देवीला नमस्कार करा आणि घरामध्ये शांतता आनंद राहावा यासाठी प्रार्थना करा जेव्हा तुम्ही घटावरचं नारळ हलवता तुम्ही घटाला भरपूर सजवलेलं असतं त्यावर गजरा वेणी लावलेलं असतं तर ती फुलं तुम्ही तुमच्या केसांमध्ये माळा घटाला जर तुम्ही साडी वगैरे नेसवली असेल तर ती साडी तुम्ही एखाद्या गरजू स्त्रीला दान करा किंवा मग तुम तुम्हीसुद्धा ती साडी वापरू शकता जर तुम्ही बाहेर जाऊ शकत नसाल तर ती घटाला नेसवलेली नवी साडी तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये वापरू शकता उद्यापनाच्या दिवशी तुम्ही ज्या स्त्रियांना बोलवलेलं आहे कुमारिकांना बोलवलेलं आहे त्यांना तुम्ही लक्ष्मी स्वरूपात मानून त्यांना हळदी कुंकू तर देताच त्याचप्रमाणे त्यांना काही गरजेची वस्तू असेल तर तीसुद्धा तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता त्यांच्या जेवणखाण्यामध्ये काहीतरी नवीन प्लॅन करू शकता किंवा मसाला दूध किंवा मग शॉर्टकटमध्ये काहीतरी नाश्ता वगैरेसुद्धा तुम्ही देऊ शकता दुसऱ्या दिवशी उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या वस्तूंचं काय करावं हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न असतो तर दुर्वा निर्माल्य नारळ तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता देवीचा जो नारळ असतो तो फोडून तुम्ही त्याचा प्रसाद म्हणून घरातल्या व्यक्तींसह खाऊ शकता सुपारीसुद्धा तुम्ही घरामध्ये ठेवू शकता तुम तुमच्याकडे जर पान सुपारीचा डबा असेल तर त्यासाठी तुम्ही सुपारी वापरू शकता मग तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे कापड किंवा साडी आहे ती तुम्ही गरजवंताला दान करू शकता किंवा मग तुम्ही स्वतःसुद्धा वापरू शकता काहीजण नारळ लाल कपड्यामध्ये सुद्धा बांधून ठेवतात जरी महालक्ष्मीचा शेवटचा गुरुवार एकादशीच्या दिवशी आला असेल तरी पण तुम्हाला उद्यापन त्याच दिवशी करायचं आहे कलशामधलं पाणी तुळशी वृंदावनामध्ये ओतलं तरी चालेल जे हळदी कुंकू आपण महालक्ष्मी व्रतासाठी वापरलं होतं ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता हळदीचा वापर तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये करू शकता महालक्ष्मी व्रताच्या दिवशी संध्याकाळी कन्यापूजेला महत्त्व असतं तर तुम्ही कन्यापूजन जरूर करा जर तुम्ही कुमारिका असाल तर तुम्ही तुमच्याच वयाच्या मुलींना किंवा तुमच्यापेक्षा लहान मुलींना उद्यापनासाठी बोलवू शकता महिला असेल तर तुम्ही अजून दुसऱ्या महिलांना तुमच्या मैत्रिणींना महालक्ष्मीचं रूप मानून तुमच्या घरी बोलवून त्यांचं आदरातिथ्य करा त्यांना उपवासाचा एखादा पदार्थ द्या किंवा त्यांच्यासाठी काहीतरी जेवणाचा नाश्त्याचा प्लॅन करा तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे तर आय होप तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा ज्या कोणी महिला हा उपवास करत असतील त्यांना प्रश्न पडला असेल की एकादशी आहे मग उपवास करावा की नाही किंवा उपवास केला आहे मग उद्यापन करण्यासाठी अजून पुढच्या गुरुवारपर्यंत उपवास करावा लागेल का तर असं काही नाही आहे उपवास तुम्ही करू शकता आणि त्याच दिवशी उद्यापन करू शकता तर त्यांनासुद्धा ही माहिती तुम्ही शेअर करा चला तर मग भेटूया परत एका नवीन व्हिडिओत नवीन माहिती घेऊन किंवा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा आणि हो महालक्ष्मी व्रताचं उद्यापन ज्या दिवशी आहे त्याच दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा आहे जरी एकादशी असली तरी पण महालक्ष्मी व्रताचा जो उपवास तुम्ही केलेला आहे दर गुरुवारप्रमाणे जसे तुम्ही उपवास करतात फक्त शेवटच्या गुरुवारी आपलं उद्यापन असतं तर ज्या कोणी मुली बायका तुमच्याकडे येतील कुमारिका येतील त्यांचा तुम्ही आदर सन्मान करून झाला महालक्ष्मीच्या रूपामध्ये तुम्ही त्यांचा आदर सन्मान करतात ते सगळं करून झालं की तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता